आपण बघत आहात न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. जुने नाशिक परिसरात मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील आदींनी जुने नाशिक परिसरात नाईकवाडी पुरा कुंभारवाडा आदी परिसरात पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आदर परिसर प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केलेला असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मेडिकल, दूध, किराणा, भाजीपालाची सुविधा सदर परिसरात करण्यात आली आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्र्यंबके, डॉक्टर पलोश पलोड, विभागीय अधिकारी जयश्री सोनोने, पूर्व विभागीय अधिकारी स्वप्नील मोंदोडकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक पी डी पाटील, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी, भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, नगरसेवक गजानन शेलार, नगरसेविका उत्सला खरे, नगरसेविका वैशाली भाऊसले आदी सह मनपा पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याचा आढावा घेतलाय आमचे न्यूज 7 डेचे प्रतिनिधी सलीम शेख, नाशिक, ब्युरो रिपोर्ट नाशिक यांनी. अशाच नवनवीन घडामोडींचा व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका. बघत रहा न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.